शिवजयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या या नवीन ब्लॉग मध्ये। तर मित्रांनो, आज आहे शिवजयंती आणि आता वाजले दुपारचे 12। तर आज परत झाला उठण्यामध्ये उशीर। तर बघूया मम्मी आता चहा देईल का नाही। तर मित्रांनो, आता थोडाफार मी रेडी झालोय आणि हा शर्ट आता आपल्याला घालायचा आहे। तर चला मित्रांनो, बघू खालची जाऊन मम्मी चहा देते का नाही। तर फायनली मित्रांनो, मम्मीने ठेवलाय आपल्यासाठी चहा। तर जोपर्यंत चहा बनवत होता तोपर्यंत मी आलोय आमच्या गावाच्या खालच्या पलीकडे, कारण की इथून दरवर्षी शिवजयंती निमित्त बाईक रॅली निघतात। ते बघण्यासाठी व महाराजांच्या मूर्तीला हार चढवण्यासाठी आम्ही सर्व गावाचे आलो होतो आमच्या गेटाच्या जवळ। आणि ह्याच प्रकारे इकडचे सर्व शिवभक्त बाईक रॅली खूप आनंदाने साजरा करत होते। तर रॅली नंतर मी घरातून नाश्ता वगैरे करून आलो होतो वरच्या पलीकडे, जिथे आम्ही शिवजयंती साजरी करतात। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इकडे कशा प्रकारे आम्ही सर्व मुलाई पताके वगैरे लावून, रंगोली वगैरे घालून, मांडव वगैरे लावून इथे आम्ही सजावट केली होती। ह्या सजावट आम्ही दरवर्षीप्रमाणे करतात मित्रांनो। इथे आल्यावर मी पाया वगैरे पडून महाराजांच्या मूर्तीसमोर फोटोशूट करायला उभा राहिलो आणि त्यानंतर। तर मित्रांनो, आता वेळ झाली होती जेवण करण्याची। तर मित्रांनो, मी बसलेलो जेवण करण्यासाठी, तर मला आवाज आला कोणतरी दरवाजा ठोकत होता। तर मी गेलो दरवाजा खोलायला, तर हे काही पोरे आले होत्या मम्मीच्याकडे मेकअप करायला। तर मित्रांनो, आज होता यांचा नाच, आता ह्यांची सर्वांची मम्मी मेकअप करणार। तर हे काही पहिले असे दिसत होत्या, तर मम्मीनी मेकअप करून ह्यांना काही असं बनवलं। मित्रांनो, कमेंट करून नक्की सांगा मम्मीची मेकअप तुम्हाला कशी वाटली। तर मित्रांनो, जरा टाइमात मी आलो वरती मांडवात। तर मित्रांनो, इथे आपली मुला महाराजांचे पालखी सजवत होते खूप आनंदाने आणि खूप मेहनतीने। हे पालखी खूप मनापासून सजवत होते। तर वापस मित्रांनो, मी आलो घरी रेडी होण्यासाठी, कारण की आता निघणार आहे गावातून महाराजांची पालखी। तर चला मित्रांनो, मी होतो रेडी, मग तुम्हाला भेटतो। आता झालोय मी मित्रांनो रेडी आणि आता जायचं आहे आपल्याला वरती पालखीसाठी। तर चला मित्रांनो, मी भेटतो तुम्हाला डायरेक्ट वरती पालखीला गेल्यावर। आणि हे काय, इथं तर माझ्या स्वागतासाठी याही फटाके वगैरे लावलेले। मी मनात विचार करत होतो हे फटाके वगैरे कशाला माझ्या स्वागतासाठी लावायचं। तर मित्रांनो, मक्षात माहिती पडलं की हे तर महाराजांच्या पालखी निघण्यासाठी हे फटाके वगैरे लावत होते। तर मित्रांनो, इथं सर्व लोक जमलेली महाराजांच्या पालखीसाठी। आणि मित्रांनो, इकडे ह्या छोट्या मुली लेझिम डान्स करवते आणि तिकडे सर्व मुला बँड बाजावर डान्स करवतात। तर काही ह्या प्रकारे आमची पालखी आता स्टार्ट होती। आणि मित्रांनो, इथे अशा प्रकारे मम्मी पालखीवर फुलं उडवण्याचं काम करत होती। आणि मित्रांनो, इथे नाचता नाचता वाटते कोणीतरी फ्लॅर उडवलं, काय की तर ड्रॉप येऊन पडला होता, काय की एवढा धूर दिसत होता। तर मला वाटला कोणीतरी फ्लॅर उडून ड्रॉपला खालती बोलवलं। तर मित्रांनो, कधीपासून उभं राहून दुखत होते माझे पाय। तर मी येऊन बसलो रिक्षात आणि माझ्या हातात आला हो पॅनो, तर मी बसलो वाजवायला। तर मित्रांनो, आता मी एक शूट केले सिनेमॅटिक कसा विसा शॉट, तर तुम्ही पहा या क्लिपच्या पुढे। तर मित्रांनो, शिवजयंती साजरा करून आता आम्ही जस्ट आलोय घरी। तर मित्रांनो, काही अशा प्रकारे होती आमच्या इकडची शिवजयंती। तर मित्रांनो, आता वेळ आली आहे व्लॉगला विराम चिन्ह देण्याची। तर मित्रांनो, तुम्ही इथपर्यंत पाहत असाल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया पुन्हा नवीन अशाच व्लॉगमध्ये, तोपर्यंत पाहा।